जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र तेलंगरे इंदिरा एज्युकेशन अँड सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आज 7 ऑक्टोबर, तर आपण 7 ऑक्टोबरची आज पी आय बी बघतोय. तर पी आय बीमध्ये सुरू करू आपण पी आय बी आपली. भारत आणि जे युरोपियन युनियन आहे ईयू, तर यांच्या जे वार्षिक परिषद असते किंवा वार्षिक संमेलन असतं त्याचं ह्यावर्षी 14वं वार्षिक संमेलन होतं. तर ते नवी दिल्ली इथे पार पडलं 6 ऑक्टोबरला. तर ह्यामध्ये काय महत्त्वाचं की दोन्ही देशाचे जे व्हॅल्यूज आहेत, जे मूल्य किंवा तत्त्वे आहेत दोन्ही देशांचे, तर त्याचा आदर ठेवला जाईल. जसं लोकशाही, सामाजिक तत्वे, स्वातंत्र्यता, कायद्याचे पालन, मानवाधिकाराचे आदर, तर याचा सर्वांचा आदर केला जाईल आणि या संदर्भात कामेसुद्धा केल्या जातील. व जे आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे, गुन्हेगारी आहे, त्याला आळा घालणे, मानव तस्करी, ड्रग तस्करी, सायबर क्राईम, माहिती, तर त्यानंतर डबल आणखी जे रिफ्युजीज असतात आणि दोन्ही देश आतंकवादाशी लढतच आहेत आता, तर यावरसुद्धा ते काम करत राहणार आहेत. त्यानंतर एक महत्त्वाची न्यूज आहे याच्यात की हे जे 5X आहे, तर 5X काय होतं आहे की जे ईयू आहे म्हणजेच युरोपियन युनियन आणि इंडिया, तर यांचे जे नेव्हल फोर्स आहे ते एक जॉईंट अभ्यास करत आहे. तर ते सोमालियाच्या कोस्टल साईडवर करत आहे. तर हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला येऊ सुद्धा शकतं की जे 5X आहे हे काय आहे. तर 5X काय आहे, इंडिया आणि जे युरोपियन युनियन आहे, तर नेव्ही एक्सरसाइज चालू आहे, जॉईंट नेव्ही एक्सरसाइज चालू आहे आणि ती कुठं आहे, जे सोमालिया कोस्टवर. तर हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज बघू आपण. आणि त्यामध्येच एक न्यूज राहिली की आपण जसं जे भारत आणि जे युरोपियन युनियन आहे हे आफ्रिकन देशासाठी सुद्धा कोऑपरेशन करतील. आणखी जे दुसऱ्या देशांसोबत ट्रीटी झालेल्या आहेत दोघांच्या, त्यासोबत ते कोऑपरेशन करतील. इथं अफगाणिस्तान पण आहे, तर असे वेगवेगळे जे देश आहेत त्यांच्यासोबत कोऑपरेशन होतील. तर हे तुम्ही पॉज करून बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आपली, तर ही एक न्यूज होती की जे आपलं जी साक्षरता आहे त्याला डिजिटल करण्यात आलेलं आहे. तर त्या संबंधित एक प्रोग्रामसुद्धा सुरू करण्यात आलेला होता, जे डिजिटल साक्षरता अभियान म्हणून एक प्रोग्राम चालू होता. तर त्याबद्दलच ही न्यूज होती. तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की दिशा काय आहे. तर पीएमजी दिशा काय आहे, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान. तर हे एक पूर्ण पीएमजी दिशा हे एक अभियान चालू आहे. तर हे जे आपलं एज्युकेशनसाठी आहे, तर त्यामध्ये कोणतं एज्युकेशन आहे ते बघू आपण. आपलं जे भारत सरकार आहे त्यांनी एक योजना आखलेली की जे 6 कोटी जे भारतीय नागरिक आहे त्यांना डिजिटल साक्षर बनवण्यासाठी हे जे पीएमजी दिशा जे सुरू करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये काय आहे की जे डिजिटल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन वाढवणे, डबल इत्यादी माहिती पुरवणे, त्यानंतर ज्ञान आणि कौशल्य यामध्ये डिजिटल स्वाधीनता आणणे आणि सर्वांना समान उपलब्धता करणे, तर हे डिजिटल साक्षरतेचे महत्त्व आहे. आणि जे
आपलं ग्रामीण नागरिकांना समान संधी देऊ इच्छितोय आपलं भारत सरकार, त्यासाठी सुद्धा हे पोर्टलचं यूज होणार आहे किंवा ह्या प्रोग्रामचं यूज होणार आहेत. आणि जास्त भर देण्यात येणारे जे राष्ट्र उभारणीसाठी जे आपली सक्रिय सहभाग असतो डिजिटल तंत्रज्ञानाचा किंवा आपले जे युवा आहेत त्यांचा, तर त्यावर जास्त भर देण्यात येणार आहे. आणि वेगवेगळे उपकरणे किंवा सेवांच्या माध्यमातून जे आजीविका म्हणजे आपलं जे रोजगार आहे तो देण्यासाठी सरकार कार्यरत आहे, तर यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आपण MOU साईन केलेलं आहे, पण ते MOU आता हा आपला जो काय म्हणतो त्याला अंतर्गत सहयोगी उपक्रम आहे, आपला इंटरनल आहेत, आपल्या देशामध्येच आहेत, दोन देशामधला MOU नाही आहे. तर MOU म्हणजे काय, जे तर जे मेमोरँडम ऑफ काय असतं, अंडरस्टँडिंग असतं दोन दोन संस्थेच्या मध्ये किंवा दोन राज्यामध्ये किंवा दोन देशामध्ये, तर त्यासंबंधी आहे. तर यामध्ये काय करण्यात येणार आहे की जे आपलं VV गिरी नॅशनल लेबर इन्स्टिट्यूट आणि जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, तर हे जे गुवाहाटीमध्ये आहे, तर ह्या दोघांमध्ये एक MOU साईन झाला. की तो MOU कशासाठी आहे, की चांगला सहयोग देणे एक दुसऱ्यांना. त्यानंतर जे ईशान्येकडील राज्य आहेत म्हणजेच आपले नॉर्थन साईड सॉरी जी पूर्व साईड आहे आसाम वगैरे, तर त्या साईडचे त्यानंतर त्या देशा त्या राज्यांना काय करणे की सहयोग करणे. आणि देशामध्ये जे ते जे फायदा होतो, तर तो फायदा त्या राज्यांना कसा होईल, तर ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा कार्य करणारे. त्यानंतर अंतर्गत सहयोग करणारे त्या दोन्ही इंडस्ट्री दोन्ही ज्या संस्था आहेत त्या इन्स्टिट्यूट आहे त्या, आणि संयुक्त जे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणारे वेगवेगळ्या सामाजिक भागीदारीसोबत जे श्रमिकांशी संबंधित असलेले विविध मुद्दे त्यांच्यावर संशोधन करणार आहेत. तर हे याच्यासाठी हा MOU साईन झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण, एक 20 वर्ष झाले आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉपरेशन बिटवीन इंडिया अँड साऊथ आफ्रिके साऊथ आफ्रिकेमध्ये, तर ही सुद्धा एक महत्त्वाची न्यूज आहे. कारण की या दोन भारत आणि जे साऊथ आफ्रिका आहे, तर या दोघांना 20 वर्ष झाले. दक्षिण आफ्रिका म्हणतो आपण त्याला मराठीत, तर याला 20 वर्ष पूर्ण झाले यांचं जे कोऑपरेशन आहे कशात, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. तर हे 20 वर्ष पण झाले आणि आपलं एक डेलिगेशन साऊथ आफ्रिकेला गेलेलं आहे. तर आपले जे डेलिगेशन गेलेलं आहे त्यामध्ये जे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आहे, त्यानंतर जी पृथ्वी विज्ञान मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय आणि वन आणि हवामान जे त्याचे अधिकारी ते गेलेले आहेत तिथं डेलिगेशनवर. तर हे डेलिगेशन दक्षिण आफ्रिकेमध्ये होतं यावेळेस. तर जे आपले आपला जो सहभाग आहे त्यांच्यासोबत, तर तो SKA-मध्ये आहे. तर स्क्वेअर किलोमीटर एरिया असं एक प्रोग्राम चालू केलेला आहे त्यांनी. तर तो प्रोग्राम कशा संदर्भात आहे, तर तो जो लार्ज मल्टी रेडिओ टेलिस्कोप आहे त्याबद्दल हा प्रोजेक्ट आहे. तर ह्यामध्ये आता सध्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड अँड साऊथ आफ्रिका या तिन्ही देशाचा प्रोग्राम चालू आहे. मोठ्या स्तरावर प्रोग्राम चालू आहे त्यांचा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, त्यानंतर साऊथ आफ्रिका, तर यांचा मोठ्या स्तरावर प्रोग्राम चालू आहे. आणि ह्या जे SKA आहेत, स्क्वेअर किलोमीटर एरिया, तर याच्यात टोटल 12 देश सदस्य आणि त्यामध्ये भारतसुद्धा आहे. तर भारत सध्या आता जे रेडिओ जे ॲस्ट्रोफिजिक्स जे आहे त्याच्यात, आणि जे परमाणु ऊर्जा विभाग
विभागाशी संलग्न असलेल्या भरपूर साऱ्या योजनेमध्ये सहभाग आहे आता भारताचा त्यामध्ये. आणि भारत SKA सोबत कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये सध्या आता, तर ते सुद्धा बघू आपण. तर वेगवेगळ्या डिझाईन वर्क पॅकेजेसमध्ये सहभागी आहे आपला भारत देश SKA-च्या, म्हणजेच जे स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे त्याच्यामध्ये. तर विशेषतः जे सेंट्रल सिग्नल प्रोसेसिंग आहे त्याच्यात, त्यानंतर टेलिस्कोप मॅनेजर सिस्टीममध्ये सुद्धा, आणि जी वेधशाळा आहे SKA ही, यांची जी स्पेशल वेधशाळा आहे SKA, म्हणजेच जे स्क्वेअर किलोमीटर एरिया, यांची जी स्पेशल वेधशाळा आहे त्यामध्ये सुद्धा भारताचा सहभाग आहे. आणि ह्यासाठीच आपण टोटल 12 देशांनी एकत्र येऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांनी काय केलेलं आहे, द्विपक्षीय संशोधन उपक्रमावर थोडासा पाठबळ दिलेला आहे. तर हे त्या संदर्भात न्यूज होती. तर हे विचारू शकता की साऊथ आफ्रिका आणि इंडियामध्ये कोणत्या याच्यासाठी कोणत्या याला 20 वर्ष झालेत. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या संदर्भात जे द्विपक्षीय वार्तालाप आहे त्याच्यामध्ये, किंवा द्विपक्षीय जे आपले प्रोग्राम आहेत त्याला 20 वर्ष पूर्ण झालेत. तर इथंच आपली PIB संपते आज. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.